इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांची आयआयटी मुंबईला 315 कोटींची देणगी, निलेकणी यांची ट्विटरवर माहिती. आषाढी वारीसाठी आज विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढणार, त्यामुळे भक्तांना 24 तास दर्शन घेता येणार. आजपासून देवाचे राजोपचार बंद. उजनी धरणातील पाणीसाठा 29% आषाढ वारीसाठी उद्या भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार. त्याच वेळी सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याचं प्रशासनाचं नियोजन, त्यामुळे 3 TMC पाण्याची बचत होणार असल्याचीही माहिती. आषाढी वारीकरता मध्य रेल्वेकडनं 76 विशेष रेल्वे गाड्यांची सोय. आषाढी एकादशी निमित्ताने गर्दी टाळण्याकरता मध्य रेल्वेचा निर्णय. रेल्वेतील गर्दी कमी करण्यासाठी 6 गाड्यांचे डबे वाढवण्याचा निर्णय, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होणार. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी डॉ रामदास भिसे यांची माहिती. उद्या कोकण रेल्वे मार्गावर 3 तासांचा मेगा ब्लॉक. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार. मडगाव मुंबई वंदे भारत ट्रेनचे 27 जूनला उद्घाटन, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. बालासोर रेल्वे अपघातामुळे 3 जून रोजी होणारा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आलेला. कोस्टल रोडच्या संरक्षक भिंतीचं सर्वेक्षण होणार, पाऊस लाटा शेवाळाच्या पार्श्वभूमीवर मजबूती तपासणार. कोस्टल रोड प्रकल्प अधिकाऱ्यांची माहिती. एमआयडीसीच्या GST वसुलीला लघुउद्योग भारती संघटनेचा विरोध. एमआयडीसीने 1 जुलै 2017 ते 4 सप्टेंबर 2023 या कालावधीसाठी उद्योजकांना आकारला दंडासह GST. या कालावधीकरता एमआयडीसीने डिमांड नोट पाठवताना GST न आकारण्याची चूक केली, त्यात नाहक भूर्दंड का सोसायचा उद्योजकांचा सवाल. 12वीच्या भौतिकशास्त्र उत्तरपत्रिका हस्ताक्षर बदल प्रकरणी आणखी एक धक्कादायक माहिती समोर. बदललेल्या हस्ताक्षरातनं 372 विद्यार्थ्यांना 10 ते 30 गुण वाढवून दिले असल्याचं उघड. दोन्ही आरोपींनी शिक्षण मंडळाची दिशाभूल केल्याचं तपासात समोर. वाशिम जिल्ह्यातल्या शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ यांच्या मूर्तीचं विधिवत पूजन अभिषेक उद्यापासून सुरू होणार. मूर्तीला 3 वेळा लेपन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर उद्यापासून हे मंदिर खुलं होणार. नवी मुंबईतील खारघरमध्ये रन फॉर एज्युकेशन रॅलीचं आयोजन. रॅलीच्या उद्घाटन सोहळ्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती. शिक्षणाचा पाया मजबूत व्हायला पाहिजे या उद्देशाने काढली रॅली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट. रवींद्र वायकर यांच्या 500 कोटींच्या 5-स्टार हॉटेल घोटाळ्याविरोधात FIR दाखल करण्याची सोमय्यांची मागणी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.